निवडणुकीचे अर्ज माघार घ्यायची वेळ आता 2 दिवसावर आलेली आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत असताना काँग्रेस पक्षाच्या कडून इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती मी आणि पी एन पाटील साहेब आमदार ऋतुराज पाटील आम्ही सगळे घेतो आहे. यामध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांची मतं जाणून घेणे आणि शक्य तेवढ्या जास्तीच्या जागा काँग्रेस पक्षाला कशा मिळतील आणि हे पॅनेल कसं निवडून येईल यासाठी आजच्या मुलाखती आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत. दुर्दैवानं कोविडमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि या सर्वांना शासकीय मदत देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारलेलं आहे आणि हे ऑनलाईन अर्ज करावेत या पद्धतीची व्यवस्था आहे. परंतु कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये 4 ठिकाणी आपण या लोकांनी यावं, तिथं अधिकारी आहेत. आज दिवसभर आपण त्या ठिकाणी कॅम्प करतो आहे. साधारणपणे 200 अर्ज आपले पुढं गेलेले आहेत. अजून 1200 ते 1300 अर्ज शिल्लक आहेत. आज दिवसभरात किती प्रतिसाद मिळतो त्याच्यावर पुन्हा एकदा रविवारी हा कॅम्प आमचं 4 ठिकाणी ठेवायचं नियोजन आहे, जेणेकरून दुर्दैवानं मृत्यू झालेल्या कुटुंबांना एक सुलभ ही सगळी प्रक्रिया व्हावी हा आमचा महापालिका म्हणून प्रयत्न आहे. वापरला पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे या सूचना आहेतच. लोकांना देखील आम्ही विनंती केलेली आहे की येणारा नाताळ असेल, 31 डिसेंबर असेल, हा सगळा कोविडच्या पार्श्वभूमीवर सगळे नॉर्म्स फॉलो करून या ठिकाणी आपण केला पाहिजे, कारण की ओमिक्रॉनचे पेशंट वाढत आहेत. आज US मध्ये जवळजवळ सगळे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमधले बंद करायचा निर्णय त्या ठिकाणी झालेला. म्हणजे हा प्रवास आपण बघितला तर साधारणपणे 500 तिकडून इकडं आपल्याकडे यायला 1-2 महिने त्या ठिकाणी लागतात आणि म्हणून फेब्रुवारीमध्ये साधारणपणे हा त्रास प्रादुर्भाव वाढू शकतो अशी शक्यता आणि त्या दृष्टीनं शासनानं तयारी चालू ठेवली. जी वन विभागाशी गेले 4 दिवस सातत्यानं चर्चा या ठिकाणी चालू आहे आणि त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलं आहे, जेणेकरून हत्तीसाठी आपण प्लॅन तयार केला की चर खसणे या पद्धतीनं हत्ती येऊ नयेत या पद्धतीचा प्रयत्न झाला. तसं गव्यांसाठी काय करता येते या पद्धतीच्या सूचना मी दिलेल्या आहेत. ते मला पुढच्या 8 दिवसात त्याचं प्रेझेंटेशन देणार आहेत. त्याला ट्रॅकिंग काही करता येतं का आणि 1-2-3 पर्याय ते मला त्या ठिकाणी देतील, जेणेकरून गवे मूळ हॅबिटेट सोडून शहरामध्ये येणार नाहीत यासाठी काही ॲक्शन प्लॅन आम्ही तयार करू. चौक आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला आहे आणि बिंदू चौकाची तटबंदी ही हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. आपण मधल्या काळामध्ये बिंदू चौकात सभा देखील बंद केल्या, कारण की तिथल्या वारसा आहे आणि तिथली जे वास्तू आहे त्याची जपणूक व्हावी आणि म्हणून त्याच्या जी स्मृती आहे त्याच्या पाठीमागं एक आपण ग्रीन वॉल तयार करतोय, ज्याच्या माध्यमातून आज त्या पाठीमागची जी दृश्य आहेत ती झाकली जातील आणि डेस्टिनेशन कोल्हापूरच्या माध्यमातून बिंदू चौकाचं वैशिष्ट्य हे जगाच्या पाठीवर आलेल्या पर्यटकांना माहिती व्हावी हा आमचा प्रयत्न असतो. साहेब, एक चांगली गोष्ट आहे, आपण 2019 मध्ये देखील नागरिकांना ती सवलत दिली होती आणि आत्ता देखील आत्ताच्या पुरामध्ये बाधित झालेल्या लोकांना पाणीपट्टीमध्ये सवलत देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. घरफाळ्यामध्ये काही सवलत देता येते का तोही आकडेवारी काढायचा आमचा प्रयत्न चालू आहे, कारण की आपल्याला माहिती आहे वर्षभर कोविडमुळे उत्पन्न महापालिकेचं कमी आहे. परंतु कमिशनरना मी त्या सूचना दिलेल्या आहेत की काही त्यामध्ये आपल्याला मदत करता आली तर त्यामध्येही आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. मला वाटते आम्ही राज्य शासन म्हणून सकारात्मक भूमिका ST कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी घेतलेली आहे. न्यायालयामध्ये काही प्रक्रिया चालू आहे, पगारवाढीच्या माध्यमातून एक चांगला प्रस्ताव समोर आलेला आहे आणि मला वाटते कर्मचाऱ्यांना देखील आमची विनंती आहे की ज्या प्रवाशांच्या जीवावर ST आज मोठी झालेली आहे त्या प्रवाशांना वेठीस धरणं संयुक्तिक ठरणार नाही. आता ठीक आहे, सरकारबरोबर चर्चा चालू राहतील, त्यातल्या काही अडीअडचणी असतील त्यातनं मार्ग आपण काढत राहू, परंतु आता बरेच दिवस झाले लोकांचाही संयम सुटत या ठिकाणी चाललेला आहे आणि एकदा ST हा व्यावसायिक उपक्रम आहे, एकदा लोकांना सवय झाली दुसऱ्या व्यवस्थेची तर पुन्हा तो ST कडे वळवणं हे अत्यंत अडचणीचं ठरेल आणि अजून ST अडचणीत जाईल. म्हणून माझी नम्र विनंती कर्मचाऱ्यांना आहे की जो प्रस्ताव शासनाने दिलेला आहे त्याचा स्वीकार अनेकांनी केलेला आहे, काही ठिकाणी जो स्वीकार झालेला आहे काही ठिकाणी ST ची सेवा सुरू झालेली आहे. लोकांच्या हितासाठी, प्रवाशांच्या हितासाठी शासनाबरोबरचं भांडण चालू राहील, परंतु लोकांच्या हितासाठी, त्यांच्या प्रवाशांच्या हितासाठी आपण सहकार्य करून या ठिकाणी ST सेवा सुरू करावी अशी आमची विनंती असते.